महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या राज्यामध्ये कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणावर आली असताना देखील हे राज्य आर्थिक संकटात सापडले होते त्यावेळेस देखील या राज्यामध्ये संविधान निर्माता महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिल येथे दादर येथे जे स्मारक होणार होतं राष्ट्रीय स्मारक या स्मारकाचं काम मोठ्या प्रमाणात चालू ठेवलं आणि आजही चालू आहे हे महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षितच आहे. या राज्यामध्ये जी दलित वंचित शोषित समाजासाठी जी महामंडळ आहे या महामंडळाचा निधी मोठ्या प्रमाणावर वाढवला हे सुद्धा महाराष्ट्राची जनतेला सुरक्षित आहे. म्हणजे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याचे जे भाग भांडवल हजार कोटी 1000 कोटी वाढवले हे सुद्धा महाराष्ट्राची जनतेला सुरक्षित आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांगासाठी आणि अपंगासाठी जे महामंडळ आहे याचे सुद्धा 500 कोटी भाग भांडवल वाढवले हे सुद्धा महाराष्ट्राची जनतेला माहितीच आहे. यामुळेच या बंडखोर आमदारांच्या पोटामध्ये दुखत होते असा आमचा स्पष्ट आरोप आहे. यामुळेच हे बंडखोर आमदार आता गुवाहाटीमध्ये जाऊन सरकार पाडण्याचा डाव आखताना दिसत आहे हा सुद्धा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे हे आमदार हे बंडखोर आमदार दलित विरोधी वंचित विरोधी आहेत हा आमचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्षाचा आरोप आहे.